नमस्कार, सर्व शिक्षकांचे सहर्ष स्वागत पीएमसी व्हर्च्युअल क्लासमध्ये। आज आपण आपत्ती व्यवस्थापन विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये प्रकरण 10वे आपत्ती व्यवस्थापन हे शेवटचं प्रकरण बघत आहोत। आपण मागचा पार्ट 1 आपण बघितला आहे, आता पार्ट 2 मध्ये याचे 2 भाग आपण केलेले आहेत आपत्ती व्यवस्थापनाचे। तर याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस आपण बघितलं आपत्ती म्हणजे काय याची व्याख्या बघितली आहे, त्यानंतर आपत्तीचे प्रकार आपण बघितले आहे। आपत्तीचे 2 प्रकार आपण, नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती, अशा 2 आपत्तीचे आपण याचे प्रकार बघितले। त्यानंतर आपत्तीचे परिणाम काय आहे, आपत्तीचे स्वरूप आहे आणि आपत्तीची व्याप्ती कशी आहे, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आहे, प्रथमोपचार काय आहे, आपत्कालीन कृती आहे आणि अभिरूप सराव आहे। अशा पद्धतीनं कोणतीही आपत्ती आली तर आपण त्याच्याशी सामना कसा करायचा या गोष्टी आपण या प्रकरणात शिकणार आहोत। तर आपत्ती व्यवस्थापन करायचं असेल काय असेल, त्यानंतर आपत्तीचे परिणाम काय आहे, स्वरूप काय आहे, या गोष्टी आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस आपण आपत्तीची व्याख्या ही बघितली आहे, त्याचे 2 आपत्तीचे 2 प्रकार सांगता येईल का आपल्याला, आपत्तीचे कोणकोणते 2 प्रकार आहे सांगा बघू। व्हेरी गुड, नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती, म्हणजे निसर्गामध्ये काही ज्या घटना घडत असतात, महापूर असेल, प्रलय असेल, ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, उद्रेक असेल, गारा पडणे असेल, बर्फवृष्टी असेल, हिमवादळे असेल, ह्या ज्या आपत्ती आहे ह्या नैसर्गिक आपत्ती आहे। त्यानंतर ह्या निसर्ग अचानकपणे घडलेल्या ह्या आपत्ती आहेत, त्यांना आपण ह्या नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात। नदीनं आलेला पूर आहे, महापुराती वृष्टी झाल्यानंतर महापूर येत असतो आणि पूर आल्यानंतर जनजीवन विस्कळीत होते असते आणि जे प्रजांना आलेला पूर असल्यामुळे लोकांच्या घरामध्ये त्यानंतर समस्या भेडसावत असतात आणि त्यामुळे लोकांना स्थलांतर करावं लागतं त्या ठिकाणी, त्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचं स्थलांतर करतात। त्यानंतर रहदारी, पूर वाहून जात असतो, पूर वाहून गेल्यामुळे तेथील रहदारी विस्कळीत होत असते, नद्यांना आलेल्या पुरामुळे काही पूर वाहून जातात पाण्याखाली, त्यामुळे रहदारीची समस्या भेडसावत असते। त्यानंतर भूकंप असेल, घराची पडझड, किलारी, आपण मागच्या वेळेस बघितलं किलारी आणि उमरगा या ठिकाणी जो भूकंप झालेला होता तेथील जनजीवन उत्सळीत झालेलं होतं, नंतर त्यांना परत पुनर् करण्यासाठी बराचसा कालावधी लागलेला आहे। त्यानंतर चक्रीवादळे आहे, आंध्र प्रदेश असेल, ओरिसामध्ये असेल, हे चक्रीवादळे आहे। त्यानंतर आपण हे जे प्रकरण बघत आहोत व्यवस्थापन याचं करत, आपत्तीचं व्यवस्थापन करत, ही आपत्ती आली, महामारी आली, आता ही COVID-19 आहे, ही सुद्धा आपल्याला महाभयंकर आपत्ती आहे, आपल्या देशावर जगामध्ये ओढवलेले एक संकट आहे, या आपत्तीचे सामना करण्याचं काम चालू आहे। बरंच त्याच्यामध्ये आपण यशस्वीपणे सामना करत आहोत या COVID-19 वर, ही एक आपत्ती आहे। त्यानंतर आपल्याला आपत्तीचे प्रकार बघत असताना तुम्हाला सांगता येईल आपत्तीचे 2 प्रकार तुम्ही सांगितले कोणकोणते, तर नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती। त्यानंतर पर्यावरण अनेक वेळा काही महाभयंकर धोकादायक घटना घडत असतात, त्यांना आपण काय म्हणत असतो, आपत्ती म्हणत असतो, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल। त्यानंतर मानव निर्मिती म्हणजे काय आहे, पर्यावरणामध्ये जे साधन संपत्ती आहे त्याच्यामध्ये अचानकपणे कळत न कळत होणारी समस्या आहे, त्यामुळे ती मानवाप्रमुख ठरलेली असते। ती मानव दुसरे महायुद्ध आहे, महायुद्धामध्ये पहिले महायुद्ध असेल, दुसरे महायुद्ध मृत्यूमुखी पडले, त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला या प्रकरणामध्ये हे बघायचं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये पहिलं बघत आहो, याच्यामध्ये आपल्या लक्षात येत असेल तर आपल्याला दिसत असेल, आपण जी आपत्ती बद्दल बघत असतो तर आपल्या घराशेजार संदर्भात आपत्ती व्यवस्थापन करताना आपल्या कोणकोणत्या गोष्टी आहेत आपल्याला माहित असतात। त्यानंतर हे जे आहे आपल्याला याच्यातून आपल्याला हा जो भाग आहे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना, हा भाग आपल्याला पुस्तकातून हा वगळण्यात आलेला आहे या वर्षापासून, ह्या वर्षासाठी आपल्याला हा जो भाग आहे हा वगळण्यात आलेला आहे। कोणता भाग वगळण्यात आहे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना, हे जे हा भाग आपल्याला एवढा वगळण्यात आलेला आहे। तरी आपण त्यांची माहिती बघूया, नैसर्गिक आपत्ती टाळणे आपल्याला शक्य आहे। त्यानंतर आपत्ती शासन स्तरावर जे प्रयत्न केले जातात, राष्ट्रीय पातळीवर जे प्रयत्न केले जातात, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे
अध्यक्ष असतो हा मुख्यमंत्री म्हणजे हा त्याचा अध्यक्ष असतो. त्यानंतर जिल्हापती व्यवस्थापन आहे, जिल्हाधिकारी कलेक्टर जो असतो त्याचा तो आपण पदवीचा अध्यक्ष असतो. त्यानंतर तालुका आपत्ती व्यवस्थापन तालुक्याचा ठिकाणी तहसीलदार असतो, तहसीलदार त्या ठिकाणी तो त्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात असतो. त्यानंतर गाव पातळीवरची समिती असते, त्या समितीवर सरपंच हा तिथला जो प्रमुख असतो तो सरपंच त्या समितीचा अध्यक्ष असतो. अशा पद्धतीनं आपल्याला ही जी आपत्ती व्यवस्थापन बघत असताना राष्ट्रीय पातळीपासून म्हणजे राष्ट्रीय पातळीवर आपत्ती व्यवस्थापनापासून पंतप्रधान राष्ट्रीय पातळीचा हा अध्यक्ष असतो. त्यानंतर राज्य पातळी व्यवस्था प्राधिकरणचा जो आहे राज्य आहे म्हणजे राष्ट्रीय पातळीवर जर झालं देशाच्या पातळीवर झालं तर पंतप्रधान हा अध्यक्ष असतो. त्यानंतर राज्य पातळीचा मुख्यमंत्री हा अध्यक्ष असतो. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्हा परिषदचं आहे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आहे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामध्ये जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर आहे त्याला पूर्ण अधिकार असतात. त्यानंतर तालुक्याचा आहे, तालुक्याचा तहसीलदार प्रमुख असतो, तो अध्यक्ष असतो त्या समितीचा. आणि तहसीलदार झाल्यानंतर गाव पातळीवरची जी समिती असते आपत्ती बाबत मध्ये अध्यक्ष सरपंच हा जो अध्यक्ष असतो. सामान्य जनता सरपंच झाला, त्यानंतर सामान्य जनता आहे, त्यानंतर आपद्ग्रस्त भागामध्ये प्रत्यक्ष सुटका आणि बचाव आणि मदत कार्य करणारी ज्या संरचना असतात याच्यामुळे पूर्ण जी आपत्ती आलेली आहे आपल्या देशात आपत्ती कायदा जो आलेला आहे 2005 मध्ये आलेला आहे, खरे म्हणजे दिलेला आहे 2005 मध्ये हा कायदा आलेला आहे. राष्ट्रीय स्तरापासून तर गाव पातळीपर्यंत आपत्तीचा सामना कसा करायचा आहे, देशाचा पंतप्रधान असेल तो राष्ट्र पातळीवर आहे म्हणजे आपत्ती राष्ट्रीय पातळीवर आहे. त्यानंतर राज्य पातळीवर आहे मुख्यमंत्री अध्यक्ष असतो. त्यानंतर जिल्हा पातळीवर आहे जिल्हाधिकारी तो अध्यक्ष असतो. तालुका पातळीवर आहे तहसीलदार त्याचा अध्यक्ष असतो. त्यानंतर गाव पातळीवर म्हणजे सरपंच हा त्या समितीचा अध्यक्ष असतो. म्हणजे हा जो पॉईंट आपल्याला ह्या वर्षासाठी परीक्षेला येणार नाही तरी त्याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे काय आहे, आपण हा जो कायदा आहे 2005 मध्ये हा कायदा अंमलात आलेला आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा. म्हणजे कोणतीही आपत्ती आली, ही COVID-19 सारखी आपत्ती असेल, दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, ह्या वर्षी खूप पाऊस पडलेला आहे त्यामुळे हा ओला दुष्काळ आहे काही काही ठिकाणी जे आहे त्यांना पिकांची खूप नुकसान झालेली आहे. उदाहरणार्थ नाशिक द्राक्षांचे बाग आहे इतर ठिकाणी बरंच नुकसान झालेलं म्हणजे ओला दुष्काळ म्हणजे खूप पाऊस पडणे, त्यानंतर पावसामुळे पिकांची नुकसान झालेली आहे, लोकांना अन्नधान्याची टंचाई पडत आहे, अशा पद्धतीने हा ओला दुष्काळ आहे. म्हणजे ती परिस्थिती उद्भवण्यासाठी ते अधिकार आहे ज्या त्या तालुक्याच्या ज्या त्या तहसीलदार असेल, जिल्हाधिकारी असेल, मुख्यमंत्री असेल, अशा पद्धतीने ही संस्था कार्यरत असते. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती या आपत्ती व्यवस्थापन प्रमुख कोण असतो, जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर हा आपत्तीचा प्रमुख असतो. आणि आपत्ती व्यवस्थापन ज्या निवारण जी योजना असते ती परिपूर्णपणे त्या जिल्ह्यासाठी त्या कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्याला जबाबदारी त्याच्यावर असते. आणि ही जबाबदारी असताना तो त्या प्रत्येकांशी समन्वय संपर्क साधून त्यांना निर्देश देणे आणि त्या बाबतीमध्ये त्याची अंमलबजावणी करत असतो. म्हणजे हा जिल्हाधिकारी त्या प्रत्येक कोणती आपत्ती असेल त्या आपत्तीवर अंमलबजावणी करणे आणि त्या अंमलबजावणीचा त्यातून मिळणाऱ्या माहितीचा काय आहे आढावा घेत राहणे म्हणजे आढावा घेत असतो. आणि ही अंमलबजावणी त्याच्यावर नियंत्रण ठेवणे, पूर्ण जिल्ह्याचं नियंत्रण जे आहे तो हा जिल्हाधिकारी याच्यावर नियंत्रण ठेवत असतो. आणि अशा पद्धतीने ह्या कामासाठी योग्य नियोजनचं कार्य करत असतात, म्हणजे नियोजनप्रमाणे हे कार्य चालू असतं. आणि केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी आनुषंगिक आहे योजना तयार करत असतात. म्हणजे कोणती योजना आहे करून राज्य स्तरावर तिचा अनुमोदित करून घेणे ही जबाबदारी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची. बघा प्रत्येक कोणती योजना आली म्हणजे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी ह्या बऱ्याचशा योजना राबवत असतात, त्यामध्ये डिझास्टर आपत्ती व्यवस्था आपत्ती ही जी महत्वाची आहे, आपत्ती आली त्याला सामना कसं करायचं हे नियोजन करणं जरूर. कारण 2005 मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा आलेला आहे त्यानुसार आपल्याला पूर्ण राष्ट्रीय पातळीपासून पंतप्रधान पासून राज्य पातळी मुख्यमंत्री पासून तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापासून जिल्हाधिकारी पासून तालुका आपत्ती व्यवस्थापन तहसीलदार होऊन गेलं आहे, तर गाव पातळीवर आपण सरपंच आहे. अशा पद्धतीने आपद्ग्रस्त भागामध्ये प्रत्यक्ष सुटका बचाव आणि मदत कार्य करण्याची संरचना ही त्यांची असते. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी कोण करत असतं, जिल्हा अधिकारी त्याची अंमलबजावणी प्रत्येक माहिती घेणे, नियंत्रण ठेवणे आणि त्या ठिकाणाच्या संकटाचा सामना करणे
अशा पद्धतीने अनुषंगिक जे कार्ययोजना तयार करायचा राज्य स्तरावर ते अनुमोदित करून घेणे जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याची असते. अशा पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना आहे. यावर्षी जरी हा जे आहे हा भाग तुमच्यासाठी वगळण्यात आलेला आहे तरी याची माहिती असणे गरजेचं आहे. कारण आपत्ती आपत्ती बघत असताना याच्यामध्ये जो पुढचा पॉइंट आहे, पुढचा पॉइंट याच्यामध्ये आपण जिल्हा स्तरीय जी आपले आपत्ती नियंत्रण कक्ष म्हणजे ते कक्ष स्थापन केलेले आहे. कोणत्या कक्षामध्ये आपत्ती डिझास्टर आहे याच्यामध्ये अपघात झालेला आहे, अपघातानंतर त्याची जबाबदारी पूर्व मिळताच जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना होते. त्यानंतर आपत्ती संदर्भात विविध आढावे आणि माहिती अतिरिक्त मदत घेण्यासाठी त्याचा सतत पाठपुरावा करणारी कक्ष नियंत्रण अशी आहे. उदाहरणार्थ स्थल सेना आहे, वायुसेना आहे, नौदल सेना आहे, दूरसंचार दळणवळण आहे, निमलष्करी आहे, हे जे आहे. त्यानंतर बऱ्याचशा मिलिटरी फोर्सेस आहे, निमलष्करी फोर्सेस आहे, पॅरा मिलिटरी फोर्सेस आहे, हे सतत संपर्कात असते. आणि जिल्ह्यातील ज्या ज्या आहे स्वयंसेवी संघटना असतात त्यांना एकत्रित करून आपत्ती निवारणाच्या कार्यात त्यांचा उपयोग करून घेणे ही जबाबदारी नियंत्रण केंद्राची असते. अशा पद्धतीने आपल्या 2017 मध्ये जो पूर आलेला त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बऱ्याचशा ह्या ज्या आहेत पॅरामिलिटरी फोर्सेस असेल, सेना असेल, हे आपल्याला हे मदत करण्यासाठी करण्यात आलं होतं. आता जिल्ह्यातील जी नियंत्रण कक्ष आहे याच्यामध्ये काय अपघात झाला तर त्याची पूर्व सूचना मिळतात, तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना असते, त्याची स्थापना होते. स्थापना झाल्याबरोबर त्याचा पूर्ण आपत्ती संदर्भात कोणती आपत्ती आलेली आहे ते आढावा घेतला जातो आणि त्याची अतिरिक्त माहिती घेण्यासाठी सतत त्याचा पाठपुरावा करावा होता. आणि विविध यंत्राची स्थापना त्यानंतर यंत्राची त्यांची जी हे चालू असते त्यांना कोणकोणते यंत्र आहे, स्थल सेना आहे, त्यानंतर वायुसेना आहे, नौसेना आहे. स्थल सेना आपल्याला याची सर्वांना माहितीच आहे, वायुसेना म्हणजे हवाई सेना आहे, नौसेना आहे नौकानंतर दूरसंचार दळणवळण आहे, त्यानंतर निमलष्करी दल म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस असतात दल आपल्याला दिसेल. त्यानंतर सतत संपर्कात असणे यांच्या सतत संवाद जिल्ह्यातील जे स्वयंसेवी संघटना असतात एकत्रित म्हणून त्या सुद्धा आपल्याला या कार्याशी काय करत असतात, मदत करत असतात आणि आपत्ती निवारण कार्यामध्ये त्यांचा उपयोग करून जवळ त्या केंद्राची असते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ते राष्ट्रीय स्तरापासून मुख्य म्हणजे राष्ट्रीय स्तर जे आहे पंतप्रधानापासून, त्यानंतर राज्यस्तराचा अध्यक्ष कोण असतो, मुख्यमंत्री असतो, त्यानंतर राज्य झाल्यानंतर जिल्ह्याचा जो असतो तो जिल्हाधिकारी असतो, जिल्हाधिकारी झाल्यानंतर त्यानंतर तालुक्याचा तहसीलदार तो अध्यक्ष असतो आणि तालुक्यात झाल्यानंतर गावाचा अध्यक्ष सरपंच. म्हणजे बघा गाव तालुका त्यानंतर जिल्हा त्यानंतर राज्य आणि त्यानंतर देश अशा पद्धतीने ही आपत्ती व्यवस्थापन ही आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हा सुद्धा इंटरनेट माझा मित्र हा एवढासा जो भाग आहे याच्यामध्ये हा सुद्धा आपल्याला थोडासा वगळण्यात आलेला आहे. या परीक्षेसाठी इंटरनेट माझा मित्र आहे आणि कोण काय करते हे सुद्धा आपल्याला ह्या परीक्षेसाठी 2021 मध्ये हे वगळण्यात आलेलं आहे तुमच्यासाठी. तर याच्यातून काही विचारणार आहे तुम्हाला तरी माहीत असणे गरजेचं आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिदलाची स्थापना जी आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा आपण 2005 मध्ये सांगितलं आहे त्यानुसार झाली आणि या दलाच्या तुकड्या काय सैन्य दल कार्यरत आहेत संपूर्ण देशामध्ये. या तुकड्या आहे किती तुकड्या आहे, 12 तुकड्या कार्यरत आहे. यांची मुख्यालय दिल्ली येथे आहे. म्हणजे पूर्ण ही जी स्थापना झाली आंतरराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाची स्थापना झालेली आहे याचे पूर्ण 2005 साली याची स्थापना झाल्यानंतर 12 तुकड्या या काय आहे कार्यरत आहेत. त्यांचे मुख्यालय कुठे आहे, दिल्ली या ठिकाणी त्यांचं मुख्यालय आहे. म्हणजे हे सैन्य दल कार्यरत आहे, 12 तुकड्या आहे. 2005 साली याची स्थापना झाली. संपूर्ण देशामध्ये किती तुकड्या आहे, 12 तुकड्या. यांचं केंद्र कुठे आहे, मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. प्रत्येक राज्यामध्ये सैन्य दलाच्या मदतीने सक्रिय आहे. प्रत्येक राज्य असेल जे सैन्य दल आहे त्याच्या मदतीने काय ते सक्रिय भाग घेत असतात, ते आपत्ती निवारण मदत करत असतात. महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव म्हणजे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स आहे. त्यानंतर केंद्रीय राखीव दल आहेत, पोलीस दलच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची जे आहेत कार्य करत असतात चालू आहे. त्यानंतर त्या दलातील जवानांनी देशभरात जी वादळे आहे, दरडी कोसळणे आहे, वादळे आहे, महापूर आहे, इमारती पडणे, अशा अनेक आपत्ती बचावाचे कार्य केलेले आहेत.
म्हणजे आपल्याला कोणता कायदा मिळतो? आपण सर्वांना सांगतो, 2005 साली हा जो कायदा स्थापन करा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे, त्या दलाची दलाची निर्मिती, त्या तुकड्या 12 तुकडे ते कार्यरत आहे, याचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे स्टेट रिझर्व्ह पोलीस आहे, CRPF आहे, म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस बोर्ड आहे, अशा पद्धतीने यांची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे दिलेले सांगा पाहू हे सुद्धा दोन प्रश्न आहे, याच्यामध्ये हे वगळण्यात आलेले आहे. प्रथम चार म्हणजे काय हे सुद्धा वगळा, आपत्ती जखमेचा प्रथम चार कसा करावा हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रथम चार आपत्ती कृती, फर्स्ट एड्स अँड ऍक्शन इन इमर्जन्सी, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, एखादी आपत्ती घटना घडलेली आहे त्याच्यावर काय करायचं आहे, त्याची लक्षणे काय, त्याचा परिणाम काय आहे, त्यानंतर आपल्याला त्याला कशी मदत करता येईल, अशा पद्धतीने आपण ते मागे शिकलेलो आहोत. तरी इथं धावते वर्ण मध्ये आपल्या वर्गातील असेल, एखादा विद्यार्थी आपल्या खेळात पडला असेल, काय असेल, तर त्याचं सुद्धा आपण कसं करायचं, त्याला किती जखम झालेली आहे, कोणती जखम स्वरूपात आहे, त्याला तात्काळ प्रसूतच्या पेटी उठून त्याचं मदत होईल, नंतर दवाखान्यात वगैरे आपल्याला नेता येईल, कोणत्या आपत्ती सापडला आहे, इजा कोणती झालेली आहे, अशा वेळी माहिती करणे या दृष्टीने आपल्याला हे फायद्याचं ठरत असतं. त्यानंतर कधी कधी काय अनावधानीने सुद्धा काय होत असतं, आपत्ती ओढवल्या जाते. त्यांना परिसरात वावरताना पुढे दिल्याप्रमाणे आपल्याला जिने चिन्ह दिलेली आहेत, अनावधानाने आहेत, गॅस सिलेंडरचा स्फोट आहे, अनावधानाने गॅस सिलेंडरचा स्फोट वगैरे काही ठिकाणी होत असतं, महापूर आहे, भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, सुनामी आहे, त्या पावसात गारा पडत असतात, त्यानंतर जमिनीची धूप होत, हिमवृष्टी, हिमवादळे आहेत, त्या प्रलयकारी जलमय, अशा पद्धतीने ही जी आपत्ती आहे आपल्यावर ह्या ओढवत असतात. अशा पद्धतीने आपण जिल्हा निहाय जे नियंत्रण कक्ष बघितले, याच्यावर अपघातानंतर त्याची पूर्वरचना कशी करायची आहे, या ठिकाणी सैन्य दल असेल, कोणकोणत्या सैन्य दल, वायुसेना असेल, स्थलसेना असेल, दूरसंचार असेल, दळणवळण असेल, निमसस्त्री, अशा पद्धतीने याची आपण काय करत असतो, स्थापना करत असतो आणि पुढे ती निवारण करण्यासाठी उपयोग करत असतो. पुढचं आहे याच्यामध्ये आपल्याला विचार करावा, इथे दिलेलं आहे याच्यामध्ये काय आहे दिलेलं आहे मित्रांनो, तर खाली आपत्तीची चित्र दिलेली आहेत, या चित्रामध्ये प्राथमिक काळजी कोणती घ्यायची, तर दिलेली आपत्ती जी इथं विविध आपत्ती ओढवलेली आहे, इथं बघा भूकंप झालेला असेल, आग लागलेली असेल, किंवा सर्पदंश झालेला असेल, हे तुम्हाला सर्व दिसतच असेल, याच्यामध्ये काय करायचं असेल, तर ती आपत्ती निवारणासाठी आपल्याला कशा पद्धतीनं काय करायचं असेल, त्या आपद्ग्रस्तीला सामना करण्यासाठी विविध यंत्रा राबवल्या जात असतात. त्यानंतर आपत्तीची परिस्थिती असते, आपद्ग्रस्ताचे वहन करण्यासाठी त्याला त्या ठिकाणाहून प्राथमिक उपचार मिळण्यासाठी पाळणा पद्धती आहे, त्यानंतर पांगवळी मारणे आहे, त्यानंतर हातांची बैठक आहे, अशा विविध पद्धती वापरल्या जात असतात. इथं आपल्याला दिलेले आहेत प्रत्येक कृतीमध्ये 4-5 कृती दिलेल्या आहेत, अशा पद्धतीने आपल्याला त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसं न्यायचं, ती जी पद्धत दिलेली आहे, म्हणजे पाळणा पद्धत ही एक आहे, पांगोळीला मारणे आहे, हाताची बैठक करून त्याला नेणं आहे, अशा विविध पद्धती आपल्याला इथं वापरलेल्या आहे. आपद्ग्रस्ताची काय शारीरिक स्थिती कशी आहे, म्हणजे त्या आपद्ग्रस्ताची शारीरिक स्थिती कशी आहे, या पद्धतीनं त्या आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनुसार दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक लहान मोठ्या आपत्तींना सामोरे जावं लागत असतात. बरेचसे अपघात होत असतात, ते आपत्ती ओढवले जाते, त्यानंतर मोठ्या आपत्तींना सामोरे जावं लागते, अपघात घडणे, एखाद्या ठिकाणी अपघात घडणे, जखम होणे, तर घडल्यानंतर तिथे काय होत असते, गर्दी होत असते, गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होणे, भांडण होणे, भांडण तंटे, यातून इजा निर्माण होत असतात. आता एखादी अपघात घडला, तर अपघात घडल्यानंतर त्या ठिकाणी काय पूर्ण वाहन आहे, रहदारी ठप्प होऊन जाते, ठप्प झाल्यानंतर हा जो झाला आपल्याला त्याची ही लक्षणे झाले, म्हणजे लक्षणे आहे, त्यानंतर त्याचे परिणाम काय आहे, परिणाम काय, तेथील ठप्प झाल्यानंतर जखमी अवस्थेमध्ये असेल तर जखमी अवस्थेत किती जखम झाली त्यानुसार त्याला हॉस्पिटलमध्ये नेणे आणि ती अपघात झाल्यानंतर पोलीस प्रचारण करणे आणि त्याला ती मदत म्हणून हॉस्पिटल, अशा पद्धतीने त्याची आपल्याला उपाययोजना करता येईल. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होणे, चेंगराचेंगरी होणे, चेंगराचेंगरी एखाद्या ठिकाणी झाली, भांडण झालं तर चेंगरा असंतुलित जखमी होत असतात, जखमी झाल्यानंतर भांडण तंटा मिटवणे, पोलीस प्रचारण करणे आणि त्यांना तात्काळ दवाखान्यात वगैरे, अशा पद्धतीनं हे भांडण तंटे याच्यातूनही विजा होत असतात.
त्यानंतर एखाद्याला विजेचा शॉक लागला, विजेचा झटका लागला, झटकानंतर ही सुद्धा एक आपत्ती आहे. झटका बसणे असेल, भाजणे असेल, झटका लागल्यानंतर त्याला ताबडतोब प्रथमोपचार करून त्याला दवाखान्यात नेणे हा सुद्धा आहे विजेचा. तर त्यानंतर भाजणे आहे. भाजणे म्हणजे काय आहे, एखाद्या शरीरात भाजणे आहे, आकाशाने आग लागणे किंवा कुठंतर भाजणे आहे, त्यावर उष्माघात होणे आहे, भाजल्यानंतर त्याला प्रथम उपचार करणे गरजेचं आहे. सर्पदंश आहे, सर्पदंश झाल्यानंतर त्याला दवाखान्यात नेणं हे गरजेचं आहे. त्यानंतर श्वान दंश आहे, विद्युत पुरवठ्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागली, एका ठिकाणी विद्युत शॉर्ट आग लागली, आग लागली ही जी आपत्ती आहे त्याला निवारण कसं करायचं आहे, ती आग विझवायची कशी, त्या पद्धतीने त्या तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या वगैरे आपण त्यांना फोन करून बोलू शकतो आणि त्यानुसार ती आग आपण आटोक्यात आणू शकतो. अशा पद्धती शॉर्ट सर्किट लागलेली आग ही आपण तिथं ती मिळू. एखाद्या रोगाची साथ पसरली, आता कावीळ आहे, प्लेग आहे, हे बरेचसे रोग आहे, हतीपा आहे, ही साथ पसरली, तर आपल्याला साथ पसरली तरी ही ही आपत्ती आहे. आपल्यासोबत ह्या घडत असतात, या साथ आपत्तीसाठी त्याचा आपण सामना कशा पद्धतीने करत आहोत, त्याचे परिणाम काय आहे, या आळा कसा काढायचा हे आपण याचा करू शकतो. त्यानंतर कितीतरी आपल्याला ह्या आपत्ती आहे, आपत्ती काळात नेमकी भूमिका कशी असं अचानक उद्भवलेली आपत्ती आहे, आपद्ग्रस्तात वैद्यकीय उपचार मिळावं, तात्काळ काही उपाय न मिळणे आवश्यक असते. म्हणजे प्रथमोपचार त्या तात्काळ प्रथमोपचार करणे गरज आहे. म्हणजे आपत्ती ओढवली, कोणती आपत्ती, चेंगराचेरी आपण बघितलं, भांडण तंटे बघितल्या, चेंगरा भांडण तंटे, जखम झाली, भांडण तंट्यामध्ये एखाद्याला मार लागला, जखम झाली, तर त्याला प्रथमोपचार करून त्या जखम झाल्याचा तवा हात असेल त्याला त्या हातानं किंवा याच्यानं बांधून हात बोटानं दाबून त्या जखमी ठिकाणी रक्त वाहत असेल तर रक्त बंद करून तात्काळ त्याला औषधोपचार करून दवाखान्यामध्ये हॉस्पिटल गरजेचं आहे. दुसरी आपत्ती आपण काय करत गरजे, ठिकाणी विद्युत पुरवठ्यामध्ये शॉर्ट सर्किट आग बघितली, अशा पद्धतीने आपल्याला जे आहे त्याची लक्षणं काय आहे, त्याचा परिणाम काय आहे हे आपण याच्यामध्ये बघू शकतो. त्यानंतर सर्पदंश आपण उदाहरण बघू शकतो, एखाद्या सर्पदंश केलं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ब्लेडने किंवा म्हणजे प्रथमोपचार आपल्याकडे जी पेटी असेल किंवा काहीतरी ब्लेडने ती जागा कट करणे, तेवढं रक्त वाहू देणे आणि ती तात्काळ त्या ठिकाणी त्यातला जर सर्पदंश झालेल्या ठिकाणी आपण वरती ती दोरी बांधून म्हणजे तो जो सर्पदंश आहे विष दंश केलेल्या ठिकाणी पूर्ण रक्तामध्ये पसरू नये म्हणून त्याच्या वरती तात्काळ दोरीने सुतळीने बांधून त्याला आपण हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो. अशा पद्धतीने हा तत्व दिलेला आहे, हा सुद्धा आपल्याला ह्या वर्षी परीक्षेसाठी कर करण्यात आला, तत्ता पूर्ण करा हा प्रथमोपचाराचा उद्देश आहे. हा तत्ता सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये ह्या वर्षी कट करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पुढचा भाग बघूया. पुढच्या भागामध्ये आपण प्रथमोपचार पेटी फर्स्ट एड किट याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या सर्व गोष्टी आहेत. प्रथमोपचारासाठी काय आवश्यक असे साहित्य, आता आवश्यक साहित्य आपल्याजवळ असणे आवश्यक असते. म्हणजे प्रथमोपचार पेटी जी आपल्याला असेल त्याच्यामध्ये आवश्यक साहित्य काय काय असणे गरजेचं आहे, तर साहित्य उपलब्ध असते. तुम्हाला इथे दिलेलं आहे साहित्य खाली दिले आपल्याला सांगतो मी एक एक. म्हणजे प्रथमोपचारासाठी आवश्यक असे साहित्य कोण कोणते, तर त्या साहित्य आपल्याला असणे गरजेचं असतं. प्रथमोपचाराच्या पेटीमध्ये हे साहित्य उपलब्ध असते तर तुम्हाला आपल्याला देखील प्रथम साहित्याची पेटी तयार करता येईल. प्रथमोपचाराच्या पेटी वेळी औषधानुसार स्थानिक परिस्थिती जी आहे त्या उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करणेही महत्वाचे आहे. म्हणजे स्थानिक त्यावेळेस कोणती घटना घडेल त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय काय आपल्याला प्रथमोपचार पेटीमध्ये आहे त्यानुसार आपल्याला उपचार करता येईल. म्हणजे निरनिराळ्या प्रकाराच्या याच्यामध्ये बघा आवश्यक साहित्य आपण बघूया काय काय आहे. निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या, त्यानंतर जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी. पहिली काय आहे, बँडेज पट्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्या पेटीमध्ये. नंतर जखमेवर जखम झाली, एखाद्या ठिकाणी काही लागलं आहे, जखम झाली तर जखम बांधण्यासाठी त्या जखमेवर बांधण्यासाठी काय जाळीची पट्टी असणं गरजेचं आहे त्या पेटीमध्ये. त्यानंतर दुसरं आहे त्रिकोणी व गोल गुंडाळणारी येणारी बँडेज, म्हणजे त्रिकोणी असेल. त्यानंतर गोल गुंडाळता येणारी जी बँडेज असेल ही तिसरी वस्तू आपल्याला त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर रबराचे हातमोजे दोन जोड्या, म्हणजे रबराचे हातमोजे दोन जोड्या असणं गरजेचं आहे. स्वच्छ व कोरडे कापडाचे तुकडे, एखाद्याला जखम झाली असेल ती जखम आपल्याला पुसायची असेल त्यासाठी स्वच्छ व कोरडे कापडाचे कॉटनचे असे हे कपडे असणे गरजेचं आहे. ती जखम झाल्यानंतर त्याला पुसणं गरजेचं आहे.
त्यानंतर तिचा साबण आहे, ती जखम आपल्याला धुवायची असेल तर त्याच्यामध्ये साबण असणं गरजेचं आहे. त्यानंतर अँटीसेप्टिक जे आहे, डेटॉल आहे, सेल्व्हालॉन आहे, हे अँटीसेप्टिक आहे, हे लिक्विड सुद्धा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर नवी वस्तू आपण बघू, सेफ्टी पिन आहे. त्यानंतर ब्लेड आहे. ब्लेड कशासाठी आहे, तर आपल्याला सर्पदंश झाला असेल त्या ठिकाणी ती जागा दुरी कट करण्यासाठी थोडस त्याच्या वाहू देणं आणि त्यासाठी ब्लेड असणं गरजेचं आहे. त्यानंतर छोटा चिमटा आहे, सुई आहे, सुई सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. त्यानंतर बँडेड आहे, पट्टे आहे, आपल्याला पट्टी बांधणं. त्यानंतर छोटी विजेरी टॉर्च, एका ठिकाणी आपल्याला अंदाज दिसत छोटी कात्री आहे, चिकट पट्टी आहे. त्यानंतर थर्मामीटर आहे, थर्मामीटर आहे टेम्परेचर आपल्याला मोजण्यासाठी, पेट्रोलियम जेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रथम चार पेटीमध्ये एवढ्या आपण 18 वस्तू ठेवू शकतो. कोकणात सांगितल्या तर पहिली गोष्ट निरनिराळ्या प्रकारच्या बँडेज पट्ट्या आपण एक बघितलं. नंतर दुसरं कोण सांगितलं मी, जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी. तिसरं त्रिकोणी व गोलगुंडाळता येणारी बँडेज. चौथी काय आहे, औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस महत्वाचा आहे. त्यानंतर रबराचे हातमोजे आहे, स्वच्छ व कोरडे कॉटनचे कपडे आहे, सुती कपडे आहे, त्याचे तुकडे सुद्धा आपल्याला असणं गरजेचे ह्या सहा वस्तू आहे. त्यानंतर आपण सातवी वस्तू काय सांगितली मी, साबण. त्यानंतर अजून काय तुम्हाला माहिती दिली, अँटीसेप्टिक आहे, डेटॉल आहे, सॅलोलॉन आहे. त्यानंतर आहे सेफ्टी पिन आपण बघितल्या. त्यानंतर अजून काय सांगितलं मी, ब्लेड, छोटा चिमटा, सुई, त्यानंतर बँडेड आहे, त्यानंतर छोटी विजेरी टॉर्च आहे, त्यानंतर क्रात्री, चिकटपट्टी, थर्मामीटर, ज्वारमापी आणि पेट्रोलियम जेली. अशा पद्धतीने आपण जे हे आहे याच्यामध्ये हे बघितलेलं आहे. याच्यामध्ये आपण बघा काय काय बघितलं आपण, तर याच्यामध्ये काय काय बघितलं आपण, मानव निर्मित आणि नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित दोन आपत्तीचे प्रकार आपण बघितले. त्यानंतर आता इथं अभिरूप सराव दिलेला आहे. अभिरूप सराव काय आहे, तर अभिरूप सराव मॉक ड्रिल हे आपत्कालीन परिस्थिती तत्परतेची तयारीची स्थिती कमीत कमी वेळेमध्ये मोजण्याचे एक साधन आहे. म्हणजे आपत्ती कालावधीमध्ये कमीत कमी स्थिती बघा, कमीत कमी वेळेत आहे मोजण्याचे एक साधन आहे. त्या परिस्थितीमध्ये तत्परतेने म्हणजे तत्परतेने मोजण्याचे एक साधन आहे. कोणत्याही आपत्तीशी संबंधित प्रतिसाद प्रक्रिया तपासण्यासाठी एखादी आपत्ती ओढवल्यानंतर स्थितीचे आभासी संचलन बघा, त्या स्थितीत काय करायचं, आभासी संचलन करण्यात येते. त्यामुळे ते त्यावेळी संचलन केल्यानंतर त्यावेळी आपत्ती निवारणासाठी काय आहे, करण्यात आलेल्या नियोजनांचा सर्व कृतींची अंमलबजावणी. त्या ठिकाणच्या कृती आहे त्यांची आपल्याला काय करायची, अंमलबजावणी करायची आहे. अंमलबजावणी यशस्वीरित्या होत आहे की नाही याची पडताळणी ते प्रशिक्षण घेत जातं. म्हणजे एका ठिकाणी आग लागलेली आहे, अग्निशमन फायर ब्रिगेड जे आहे त्या लोकांना त्याच्यावर प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या ठिकाणी बिल्डिंग वर चढणं वगैरे आहे हे ती प्रशिक्षण असल्यामुळे ते ती कृती मॉक ड्रिल करू शकतात. प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती त्यांना देण्यात आलेल्या कृती काय करत असतात, हे पार पडत असतात. म्हणजे त्यांना संचलन करता येतं आणि त्यांना ते प्रशिक्षण दिलं जातं, त्यानुसार ती कृती काय करत असतात, पार पडत असतात. यावरून आपल्याला काय आहे, आपत्ती निवारणासाठी उभी केलेली यंत्रणा किती सक्षम आहे हे पाहू शकतो. आता याच्यामध्ये आग लागणे तुम्हाला जे अभिरूप याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपण हे मोजण्याचं एक साधन आहे. कोणत्याही आपत्ती संबंधित काय आहे प्रतिक्रिया देत असताना आपल्याला ते तपासण्यासाठी एखादी आपत्ती मोजण्यात ओढवल्यानंतर आहे आभासी संचलन करता येते. म्हणजे त्याचं संचलन करता येते. एखादी आग लागली आहे, उदाहरण आपण आग लागली तर या आपत्तीवर आपण कसं बचाव कार्य करू शकतो, अभिरूप सराव. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत आपण त्याचं काय करू शकतो, शाळांमधून त्याचं काय आहे घेतला जातो. यामध्ये आग विझवण्यासंदर्भात एखाद्या मजल्यावर एखाद्या अडकून पडलेल्या नागरिकास बाहेर काढण्यासंदर्भात अनेक आगीचे जे आहेत यामध्ये विझवण्यासाठी काय करतात, एखाद्या मजल्यावर जे अडकून पडलेले आहे विद्यार्थी असेल कोणी असेल तर त्याला ते कसं बचाव करण्यासाठी, यासाठी कपडे पेट घेतलेल्या नागरिकास कसे वाचावे याबाबत काही महत्वाच्या कृती दाखवण्यात येतात. पोलीस दल असेल विविध स्वयंसेवी संस्था मार्फत आहे याचे अभिरूप मध्ये सराव दिलेला असतो. म्हणजे बघा अभिरूप सराव म्हणजे आपल्याला समजलं असेल, एखाद्या ठिकाणी आग लागली त्याचं ते प्रशिक्षण शाळेमध्ये या ठिकाणी शाळेमध्ये प्रशिक्षण देत असतात.
म्हणजे आग लागली आहे, एखादी आपत्ती ओढवली आहे, तर त्या जवानांमार्फत शाळा म्हणून काय केलं जातं, याचं अग्निशमनदलाचं जवानांमार्फत काय ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे आपण बचाव कसं करू शकतो अशा पद्धतीने आता पाय म्हणजे त्याच्यामध्ये प्रथम चार पेटीमध्ये तुम्हाला सर्व साहित्य सांगता यायला पाहिजे, काय काय साहित्य आपण आपल्याला आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर अभिरूप सराव. अभिरूप सराव म्हणजे काय, अभिरूप सराव एखाद्या ठिकाणी आग लागली तर फायर ब्रिगेडचे लोक आपल्याला कसं काय ते नियोजन करत असतात. त्यानंतर शाळेमध्ये सुद्धा बचाव कार्य आपण कसं करू शकतो, जवानांमार्फत अग्निशमन दलांमार्फत त्याचं काय करू, शाळामधून त्याचं आपल्याला प्रशिक्षण दिलं जातं म्हणजे नागरिकास बाहेर कसं पाडायचं. त्यानंतर आपण याच्यामध्ये पुढचं आपत्तीचे प्रकार बघत असताना कोणकोणते प्रकार बघितले आपण, तर आपण इथं आपत्तीचे प्रकार तीन प्रकार आपण आपत्तीचे प्रकार सांगू शकतो. आपत्तीचे तीन प्रकार म्हणजे भूभौमितिक आहे, जैविक आहे आणि मानव निर्मित आहे. अशा पद्धतीने हे तीन प्रकार आपण सांगू शकतो. त्यानंतर भू भूभौतिक मध्ये भूशास्त्रीय आहे आणि भूगर्भीय आहे. त्यानंतर हवामान शास्त्रीय वातावरणीय आहे, याच्यामध्ये आपण ते सांगू शकत असतो. जैविक मध्ये सुद्धा वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य आपण हे बघितलं आहे. त्यानंतर मानव निर्मित आहे, अशा पद्धती अनाकरणीय आहे आणि हेतू पुरस्कार त्या घटनागत असतात, हे आपण याच्यामध्ये बघितलं. अशा पद्धतीने आपण पुढचं जे आहे याच्यामध्ये अभिरूप सराव झाल्यानंतर पुढचं आपण बघूया. याच्यामध्ये आपल्याला नेहमी लक्षात ठेवा सांगितलं आहे, शाळेमध्ये जिने उतरताना गर्दी करू नका. का गर्दी करू नका, तर या ठिकाणी चेंगरा चेंगरी होऊन कोणी पडेल लागल आणि त्याला काय होईल, जखम होईल. जखम झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जखम झाल्यानंतर त्याला प्रथम चार पेटी अजून इजा होईल, अशा पद्धतीने आपल्याला शाळेत करताना आपल्याला नेहमी सूचना देत असतात. त्यानंतर महत्वाचे दूरध्वनी क्रमांक लक्षात ठेवा. म्हणजे एखादी आपत्ती ओढवली, आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी फायर ब्रिगेड असेल, एखाद्या ठिकाणी आग लागलेली असेल, तर ते आगीचा सामना आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा त्यांचा नंबर वगैरे असणं गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी अपघात झालेला आहे, घटना घडलेली आहे, घटना घडली असेल तर पोलिसांना प्रचार करण्यासाठी आपल्याला पोलिसांचा जो डायल नंबर आहे तो सुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणकोणते महत्वाचे आहे, फायर ब्रिगेड असेल, अग्निशमन दल असेल, पोलीस यंत्रणा असेल, त्यांचा नंबर दूरध्वनी नंबर असेल. त्यानंतर रुग्णवाहिका, रुग्णवाहिका आहे, ॲम्ब्युलन्स आहे, याचा सुद्धा आपल्याला नंबर असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला दिलेलं आहे महत्वाचे पोलिसांचा जो आहे त्याला 100 म्हणजे 100 आहे हा डायल करंट. आपल्याला अचानक कोणती घटना आपल्यावर प्रसंग ओढवला असेल, स्त्री असेल, एखादा तर काय विनयभंग झाला असेल, कोणी त्रास देत असेल, तर अचानक पोलिसांना प्रचार करू शकतात. त्यानंतर अग्निशामक दल असेल, अग्निशामक दलाचं आहे 101 आहे, 100 पोलीस. त्यानंतर अग्निशामक दल आहे 101 आहे. त्यानंतर आपत्ती नियंत्रण कक्ष, बघा जो आपत्ती नियंत्रण कक्ष याच्यामध्ये आपण बघितलं काय आपत्ती नियंत्रण कसं, राष्ट्रीय पातळीपासून म्हणजे राष्ट्रीय पातळीपासून पंतप्रधान त्याचा हा अध्यक्ष असतो. त्यानंतर पंतप्रधानानंतर राज्य पातळीवर आपण कोण बघितलं, मुख्यमंत्री. राज्य पातळीवर मुख्यमंत्री त्या आपत्ती नियंत्रण कक्षाचा काय असतो, नियंत्रण कक्षाचा अध्यक्ष असतो. त्यानंतर मुख्यमंत्र्यानंतर काय आहे, राज्य पातळीनंतर आपण जिल्हा पातळी बघितली आहे, जिल्हा पातळीवर अध्यक्ष कोण आहे, जिल्हाधिकारी. व्हेरी गुड, जिल्हाधिकारी त्याचं काय आहे, अध्यक्ष आहे. त्यानंतर जिल्हा पातळीवर झाल्यानंतर आपण तालुका पातळीवर बघितलं आहे, तालुका पातळीवर त्याचं बघितलं आहे, तालुका पातळीवर कोण आहे, तहसीलदार आहे. त्यानंतर सरपंच आहे, गावपाल, अशा पद्धतीनं आपण आपत्ती. त्यानंतर आपण स्वाध्याय इथं बघू शकतो, तक्ता पूर्ण करा. या तक्ता पूर्ण करामध्ये वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, त्यानंतर काय आहे, दंगल, युद्ध, रोगाची साथ आहे, पाणी टंचर आहे, टोळधाड आहे, आर्थिक मंदी आहे, पूर आणि दुष्काळ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला आपण वाहन अपघात घेऊया. आता वाहन अपघात ही आपत्ती झाली आहे, आपत्ती झाल्यानंतर तिथे लक्षण आपल्याला सांगता येईल. एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर तिथे गर्दी जमा होते, गर्दी जमानंतर रहदारी विस्कळीत होत असते, ही झाली आपल्याला लक्षणे. त्याचे परिणाम या अपघातानंतर जखमी झालेली व्यक्ती, हा लक्षात, वाहनाचं नुकसान असेल, जखमी झालेली व्यक्ती असेल, तर याचा आपल्याला उपाययोजना म्हणून काय सांगता येईल, तर उपाययोजना म्हणजे तात्काळ पोलिसांना प्रचारण करणे,
तिथे गर्दी मिटवणे आणि पोलिसांना प्राचारण करणे, दुसरं दरड कोसळणे ही एक आपत्ती झाली. तर या आपत्ती दरड कोसळल्यानंतर आपण दरड कोसळल्यानंतर त्याची लक्षणे आपण सांगू शकतो. काय लक्षण आहे? दरड कोसळणे तिथे विस्कळीत होत असतं आणि आजूबाजूची लोकांनी घर दबल्या जातात. त्यानंतर परिणाम दबल्यानंतर इथं आपण उपाय ना काय दर ती बाजूला करू शकत असतो. अशा पद्धतीनं वणवा आहे, वणवा आहे जंगलामध्ये बघा, वणवा ही एक आपत्ती आहे. लक्षणं काय आहे? पूर्ण राख झालेली असते जंगलातील झाडे पेटून पूर्ण राख झालेली असतात. परिणाम आपण बघू शकतो. त्यामुळे उपाययोजना काय आहे? ती आग उजळण्यासाठी उपाययोजना आपण करू शकतो. त्यानंतर चोरी आहे, चोरीचे लक्षण काय? कुरूप चोरून तिथे आर्थिक जी चोरी होत असते त्याचे परिणाम आपण सांगू शकतो. आणि परिणाम झाल्यानंतर त्याच्या उपाययोजना पोलिसांना बोलून तेथील पंचनामा आपण करू शकतो. त्यानंतर दंगल असेल, युद्ध असेल, एका ठिकाणी झालेली दंगल आहे, युद्ध आहे, युद्धाचं आपण सांगू शकत असतो. युद्धाचं काय आहे? तर आपल्याला चीन आणि आपल्या भारतात सध्या चालू आहे कुरापती काढणे ही लक्षण आहे. परिणाम काय आहे? याच्यामुळे बरेचसे सैनिक आपले मारले जातात, त्यांचेही मारले जातात, आपलेही मारले जातात, नुकसान होत असते. हे नुकसान व्हायला नको म्हणून आंतर सामंजस्य करार जो असतो, राष्ट्रीय जे पातळीवर सामंजस्य करार, तो करार आपण याच्यात करू शकतो. त्यानंतर टोळधाड आहे, बरंच नुकसान करत असतात. त्यानंतर आर्थिक मंदी, पूर असेल, दुष्काळ असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकारामध्ये काय काय बघितलं? या प्रकारामध्ये आपण आपत्ती बघा, प्रश्न आहे आपत्ती प्रकार ओळखा. याच्यामध्ये आपण आपत्ती प्रकार ओळखा, आपत्ती आपत्ती प्रकार हा प्रश्न पहिला आपत्ती प्रकार ओळखा दिलेला आहे. याच्यामध्ये दहशतवाद असेल, आपल्याला जर पहिलं घ्यायचं असेल दहशतवाद असेल, दहशतवाद असेल आता दहशतवाद असेल ही जी आपत्ती आहे ही कोणती आपत्ती आहे? ही मानव निर्मित आपत्ती आहे. मानव निर्मित आपत्ती आणि हेतू पुरस्कार आहे. मानव निर्मित आणि मानव निर्मित आणि हेतू पुरस्कार अशा पद्धतीने दुसरा दुसरा आपण याच्यामध्ये बघू शकतो. दुसरं जमिनीची धूप आहे, जमिनीची धूप आहे. जमिनीची धूप आहे याच्यामध्ये आपण नैसर्गिक आणि भूशास्त्रीय नैसर्गिक आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती भूशास्त्रीय अशा पद्धतीने आपण आपत्तीचे प्रकार कोणतेही देऊ शकतो. याच्यामध्ये याच्यामध्ये आपत्तीचे प्रकार आपल्याला वणवा आहे, चोरी आहे, हे कोणतेही आपण याच्यामध्ये प्रकार सांगू शकतो. आपण आपत्तीचे जे प्रकार बघितले आहे, आपत्तीचे तीन प्रकार बघितले, कोण कोणते आहे? भूजैविक आहे, त्यानंतर जैविक आहे, त्यानंतर मानव निर्मित आहे. त्यानंतर भूज्या भूभौतिक मध्ये आपण बघितलेलं आहे, भूभौतिक मध्ये काय काय बघितलं आहे? भूशास्त्रीय आहे, वातावरणीय आणि खगोलशास्त्रीय आहे. त्यानंतर जैविक मध्ये आहे वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य आहे. त्यानंतर मानव निर्मित मध्ये आपण बघत असताना अनावकरणीय आहे आणि हेतू पुरस्कार आहे. याच्यामध्ये आपण बघत असताना काय बघितलं? आपण भूभौतिक मध्ये आपण बघत असताना काय काय बघितलं? आपण याच्यामध्ये भूशास्त्रीय, त्यानंतर भूगर्भीय, भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, हे सर्व याच्यामध्ये आहे. भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, जलप्रश असेल, या ज्या भूगर्भीय आहे. त्यानंतर वातावरणीय, खगोलशास्त्रीय, वातावरणीय याच्यामध्ये आपण बघू शकत असतो. कोण कोणते आपण याच्यामध्ये बघू शकतो? तर आपण वातावरणीय मध्ये काय? हिमवृष्टी, चक्रीवादळ आहे, गारा आहे, त्यानंतर दुष्काळ, महापूर, महाप्रहे आहेत, गारा दुष्काळ वगैरे याच्यामध्ये आहे. त्यानंतर आपल्याला जैविक मध्ये आपण सांगता येईल, जैविक मध्ये वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य आहेत. आता वनस्पतीजन्य मध्ये जंगल, वनवा आहेत, हे वनस्पतीजन्य आहे. त्यानंतर गाजर गवत आहे, तृण गवत आहे, हे याच्यामध्ये आपण सांगू शकत असतो. प्राणीजन्य मध्ये आहे संसर्गजन्य रोग आहे, विषाणू आहे, त्यानंतर जीवाणूजन्य आहे, कावीळ आहे, प्लेग आहे, हे सर्व आपण याचे उदाहरण तुम्हाला विचारू शकता. त्यानंतर मानव निर्मित आहे काय आहे? अनाकलनीय आणि हेतू पुरस्कार. अनाकलनीय काय? विषारवायू गळती आहे, अणु चाचणी आहे,
आणि हेतू पुरस्कार आहे युद्ध आहे, बॉम्बस्फोट आहे, त्यानंतर आपल्याला त्यानंतर शक्तीचे स्थलांतर आहे, दहशतवाद आहे, बलात्कार आहे आणि बाल कामगार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे प्रकरण आपण आपण शिकलेलं आहे. याच्यामध्ये दोन भाग, पहिला भाग वेधा, हा दुसरा भाग वेधवा प्रकार आपण इथं सांगू शकतो. काय बघा, आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार नैसर्गिक मानव निर्मित, याच्यामध्ये परत आपण याचे भूभौतिक आहे, जैविक आहे आणि मानव निर्मित आहे, याचे प्रकार इथे आहेत. त्यानंतर याचे प्रकार अजून आपण सांगू शकतो, काय काय सांगू शकतो याच्यामध्ये, जैविक मध्ये आपण सांगू शकतो भूगर्भीय आहे, वातावरणीय आहे, त्यानंतर जैविक मध्ये वनस्पतीजन्य, प्राणीजन्य आहे, मानव निर्मित आहे, अनाकारणीय आहे, हेतू पुरस्कार आहे. अशा पद्धतीनं हे आपलं प्रकरण आपत्ती व्यवस्थापन प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.